आज आपण दोलक दोलन आणि दोलन गती म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत. जेव्हा एखाद्या दोरीला बॉल किंवा दगड किंवा त्यासारखी कोणतीही जड वस्तू बांधली आणि ती दोरी एखाद्या भक्कम आधाराला टांगून ठेवली तर त्याला आपण दोलक असे म्हणतो. तुम्ही झोपाळे पाहिले असाल किंवा मंदिरामध्ये टांगलेली घंटा पाहिली असाल, ते सुद्धा दोलकाचेच उदाहरण आहे. आता मी तुम्हाला एक इथं प्रतिकृती दाखवत आहे, एक मॉडेल दाखवत आहे. याच्यामध्ये मी तीन बॉल घेतले आहेत आणि हे तिन्ही बॉल दोरीने या स्टँडला बांधलेले आहे. तर हे जे आहेत यांनाच आपण दोलक असे म्हणतो. आता जेव्हा मी या दोलकाला थोडा मागे नेतो आणि मागे नेल्यानंतर याला मी सोडतो, तेव्हा हा दोलक काय करायला लागतो, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायला लागतो. तर अशा प्रकारची जी दोलकाची मुवमेंट असते तिलाच आपण दोलन असे म्हणतो. म्हणजे इथं हा दोलक दोलन करू लागला आहे. या दोलनामुळे या बॉलला या दोऱ्याला गती प्राप्त झालेली आहे आणि त्या गतीलाच आपण दोलन गती असे म्हणतो. आता दोलन गती म्हणजे सांगायचे झाले तर जेव्हा आपण दोलकाला झोका देतो किंवा त्या दोलकाला मागे नेऊन त्याला सोडतो, तेव्हा तो दोलक एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जायला सुरुवात करतो. अशा प्रकारची जी गती असते तिला दोलकाची दोलन गती असे म्हणतात. या छोट्या दोलकाकडे बघा. आता या दोलकाला मी मागे नेला आणि याला सोडून दिला. काय करत आहे इथं दोलक? एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायला लागत आहे. म्हणजेच इथं दोलक काय करू लागला आहे? दोलन करू लागला आहे. आणि या दोलनामुळे तो जो दोलक आहे तो एका गतीमध्ये आला, त्याला गती प्राप्त झाली, त्या गतीलाच आपण दोलन गती असे म्हणतो.